तुम्ही ऐकत आहात लोकांचे काही भयानक किस्से। आता हे तुम्हीच ठरवायचं आहे की ही एक भूताटकी होती की केवळ एक त्यांचा भास। तो एक भास होता। अनुभव पहिला, भूतांचे अनुभव, भास किंवा किस्से हे आपल्याला कधी होतील हे आपण कधीच सांगू शकत नाही। माझा कामावर जायचा यायचा नेहमीचा एकच रस्ता आहे, तो रस्ता एका जुन्या स्मशाना शेजारून जातो। कामावरून येताना सुरुवातीला तर मला त्या रस्त्याची खूप भीती वाटायची, पण नंतर नंतर मला त्या रस्त्याची सवय झाली। हळूहळू तिथे स्मशान वगैरेही आहे हे मी जवळपास विसरूनच गेलो होतो। असाच एके रात्री कामावरून मी घरी येत होतो, रात्रीचे साधारण 10 वाजले होते। मी कानाला इयरफोन लावून मोठमोठ्याने गाणी ऐकत होतो। तेवढ्यातच त्या गाण्यांव्यतिरिक्त मला इतरही आवाज ऐकू आले, कोणाच्या तरी कुजबुजण्याचे। मी इयरफोन कानाबाहेर काढून ते आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो, पण बाहेर तर कोणीच बोलत नव्हतं, किंबहुना बोलायला तिथे कोणी माणूसच नव्हतं। संपूर्ण सुनसान रस्ता होता, दूर दूर पर्यंत साधी दुचाकीही दिसत नव्हती। मला भास झाला असेल असं समजून मी पुन्हा कानाला इयरफोन लावून गाणी ऐकू लागलो। थोड्याच वेळात मला पुन्हा एकदा कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज ऐकू आला। तसा मी पुन्हा एकदा इयरफोन कानातून बाहेर काढला। मी नीट लक्ष देऊन ऐकू लागलो तर तिथे खरंच कोणी नव्हतं। मी जमिनीवर पडलेला दगड उचलला आणि रागातच असाच हवेत भिरकावला। माझ्या लक्षातही आलं नाही की मी तो दगड चुकून स्मशानात फेकला होता। माझ्या हे लक्षात येताच मी तिथे पाहिलं तर स्मशानात दूरवर दोन मानवी आकृत्या नग्न अवस्थेत उभ्या होत्या। ते कोण होते, इतक्या रात्री तिथे काय करत होते, आणि मुख्य म्हणजे ते जिवंत होते? त्यातच त्यांनी माझ्याकडे वळून पाहिले। त्या रात्री मी असा काय पळत सुटलो असेन, जर एखादी धावण्याची स्पर्धा असती आणि त्यात मी असाच धावलो असतो तर नक्की पहिल्या 3 आलोच असतो। मला तिथून जाताना त्यानंतरही अनेकदा असे भास झाले। कालांतराने मला दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली, पण मला त्या रात्री आलेला तो भयानक अनुभव मी आजवर विसरू शकलो नाही। अनुभव दुसरा, मी त्यावेळी 7-8 असेन। माझ्या वडिलांच्या शरीरात अचानकच रक्ताची कमतरता निर्माण झाली। त्यांना इतका अशक्तपणा आला होता की साधं उभं राहायचीही त्यांच्यात ताकद नव्हती। डॉक्टरांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायला सांगितलं। ते एक प्रायव्हेट हॉस्पिटल होतं। हॉस्पिटल, सलायन, रक्त चढवणं हे सगळं माझ्यासाठी नवीनच होतं, त्यामुळे मी जरा काळजीतच होतो। आम्ही घरातले आलटून पालटून तिथे त्यांच्या सोबत राहत होतो। मी आईसोबत तिथे असताना अचानकच बाजूच्या खोलीतून आम्हाला आरडाओरड आणि रडारड ऐकू आली। तिथे एक वृद्ध माणूस ऍडमिट होता। खरं तर आदल्या रात्रीही त्या खोलीतून असाच किंचळण्याचा आवाज आला होता, पण आम्ही आमच्याच काळजीत होतो म्हणून तेव्हा काही लक्ष दिलं नाही, पण आज राहवलं नाही। आमच्याच खोलीच्या दारात राहून बाहेर जमलेल्या लोकांना विचारलं तेव्हा त्यांच्याकडून असं कळलं की ते आजोबा आता नाही राहिलेत। ती बाई जरा बडबड्या स्वभावाची होती आणि तिला बरंच काही सांगायचंही होतं। तेव्हा ती आमच्या खोलीत आली आणि सगळं काही मोकळेपणाने बोलू लागली। काल रात्री त्या वृद्ध माणसासोबत त्यांची मुलगी थांबली होती। रात्री साधारण 12 वाजल्यापासूनच तिला चित्रविचित्र भास होऊ लागले, जसं की तिच्या आसपास कोणीतरी आहे। कदाचित तिला हे हॉस्पिटलच्या खोलीमध्ये एकटीच असल्याने भास होत असावेत म्हणून तिने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली। रात्री तिचा लगेच डोळा लागला। कसल्या तरी आवाजाने तिने तिचे डोळे हलकेसे उघडून पाहिले। डोळ्यावर अजूनही झोप असल्यामुळे तिला स्पष्ट दिसत नव्हतं, पण तिने तिचे जेव्हा डोळे बारीक करून पाहिले तेव्हा तिला तिथे तिची आई दिसली। ती आजोबांच्या हातात हात घेऊन होती आणि ती तशीच रूममधून बाहेर निघून गेली। तशी ती बाई आईच्या नावाने हाका मारत रूममधून बाहेर आली, पायऱ्यांवरून खाली उतरून काउंटरपर्यंत गेली
तिने तिथेही विचारलं की इथे कोणी वृद्ध बाई आली होती का, तर त्यांनी नाही असं सांगितलं। पण तिथे त्या बाईची वृद्ध आई येणं हे केवळ अशक्यच होतं, कारण ती 4 वर्षांपूर्वीच मरण पावली होती। पण ती मात्र तिच्या बोलण्यावर अगदी ठाम होती आणि आज लगेच त्या आजोबांचं हे असं झालं, जणू त्या आजी आजोबांनाच शेवटचं भेटायला तिथे आल्या होत्या। मी तर तेव्हा खूप घाबरलो होतो। जितके दिवस माझे वडील तिथे ऍडमिट होते तितके दिवस मला त्या खोलीकडे चुकून पाहायची ही हिम्मत झाली नाही। अनुभव तिसरा। हा अनुभव मला माझ्या लहानपणी आला होता। एकदा मी अशीच घरी एकटी होते, आई काही कामासाठी बाजूच्यांकडे गेली होती आणि मी आमच्या घरी बेडरूममध्ये झोपली होती। आमचे घर हे सगळ्यात शेवटचं घर होतं, म्हणजेच आमच्या घरी जायचं असेल तर जाणाऱ्याला आधी आमच्या शेजारच्यांच्या दारातूनच जावं लागत होतं। आईने आमच्या दाराला बाहेरून कडी घातली होती आणि ती शेजारच्या घरात हॉलमध्येच बसून होती। इथे मला थोडंसं विचित्र ताप आल्यासारखं वाटत होतं, म्हणून मी डोक्यावरून चादर घेतली होती। तेवढ्यातच आमच्या सेफ्टी डोअरची कोणीतरी कडी उघडली। आई आली असेल म्हणून मी तशीच पडून होते। पुढे माझ्या खोलीचंही दार उघडलं गेलं। ती व्यक्ती माझ्या खोलीत आली। माझ्या बेडभोवती ती चक्कर मारू लागली। मला त्याचं तितकं काही वाटलं नाही, मला बरं नव्हतं, म्हणून कदाचित आई माझा ताप बघायला खोलीत आली असावी असं समजून मी झोपूनच राहिले। पण त्यासोबतच खोलीतून चित्रविचित्र असा आवाज येऊ लागला। शिवाय आईने खोलीत येऊनही नेहमीप्रमाणे डोक्यावर हात ठेवून ताप देखील तपासला नाही, म्हणून मला जरा विचित्रच वाटलं। मी डोक्यावरचं पांघरून बाजूला केलं। माझ्या खोलीत तर कोणीच नव्हतं, पण खोलीचं दार मात्र सताड उघडं होतं। याचा अर्थ खोलीत नक्कीच कोणीतरी येऊन गेलं होतं। मी आईला हाका मारत खोली बाहेर आले तर मुख्य दारातून आई आत येत होती। मी आईला विचारलं, तू आता माझ्या खोलीत होतीस का? तेव्हा ती नाही असं म्हणाली। मी तर आताच येत आहे घरात, ती सांगत होती की शेजारच्या खोलीत असताना तिला आमच्या घराच्या दाराची कडी कोणीतरी उघडत असल्याचा आवाज आला। आधी तर तिला तो भास वाटला, कारण शेजारच्यांच्या दारातून तर आमच्या घराकडे कोणीच गेलं नव्हतं। पण तरीही ती लगेच शेजाऱ्यांकडून धावत इथे आली। आईने पाहिलं तर घराचं दार आधीच उघडं होतं। तेवढ्यात मी देखील माझ्या खोलीतून बाहेर आली। आम्हाला ते आजही कळू शकलं नाही की तो दरवाजा नेमका कोणी उघडला, आणि जरी कोणी दरवाजा उघडून माझ्या खोलीपर्यंत आलंही असलं तरी मग ते अचानक कुठे गायब कसं काय झालं? तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता। बागुलबुवा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा। चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा, तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा। दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा।